मित्रो नमस्कार. बांबू शेतीच्या बाबतीत तज्ज्ञ लोक काय म्हणतात किंवा बांबूमध्ये जे अभ्यासक आहेत ते काय म्हणतात, त्यांच्या म्हणण्याला रिस्पेक्ट करून माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे. मी घन लागवड करतो, शेतीचं जंगलच करतो आणि जंगलात कसले आलेत नियम, त्याच्यामुळं माझे विचार हे तज्ज्ञ लोकांशी स्पेसिंगच्या बाबतीत थोडे वेगळे आहेत. माझ्या जंगलामध्ये स्पेसिंगचा विचार केला जात नाही. जिथं जागा दिसेल तिथं बांबूचं रोप वेड्यासारखं टाकणाऱ्यापैकी मी एक आहे. त्याच्यामागं कुठलं लॉजिक नाही, सायंटिफिक काही मला देणं घेणं नाही, डिस्टन्सही मला काही देणं घेणं नाही. आमच्या जंगलामध्ये जशी घन लागवड मला करता येईल तसं घन लागवड मी करतो बांबूची, आणि जसं गिराईक येईल तसं ते बांबू तोडून त्याच्या हवाली करतो. असा आमचा रानटी आणि सोपा मार्ग आहे, त्याचं मी अवलंबन करतो. माझ्याप्रमाणे सर्वांनी फॉलो करावं असं काही नाही, हे माझा वेडेपणा चालू आहे. कारण जंगलामध्ये लावताना, कारण माझी पहिली ही फळबाग होती, त्या फळबागेलाच मी जंगलाचं रूप केलेलं आहे. आणि हे जंगल करत असताना सगळे नियम धाब्यावर ठेवून जवळपास 2 लाख रोपं त्या पूर्ण माझ्या क्षेत्रामध्ये घन पद्धतीनं लावत आहे. दुसरं, हे बांबू 2 वर्षात येतो का 3 वर्षात येतो का 4 वर्षात येतो हे तज्ज्ञ लोक व्यवस्थित सांगू शकतील. माझ्याकडे जवळपास आता 1.5 लाख रोपं मी टाकलेले आहेत, अजून 1 लाख रोपं टाकण्याचा कार्यक्रम चालू आहे. कुठलं रोप किती वर्षात किती काठ्या देत आहे हे सुद्धा तुम्ही तज्ज्ञ लोकांशी संपर्क साधू शकता. मी एक जंगली माणूस आहे, एक जंगल तयार करणारा माणूस आहे. आणि हे जंगल तयार करताना करत असताना कमी अभ्यास करून, किंवा माझा खूप काय असा अभ्यास नाही आहे, मी आपलं घेर रोप टाक शकत शेतात असा हा माझा कार्यक्रम चालू आहे. आणि त्या दृष्टीनं गिराईक आलं की त्याला बांबू तोडून देणे आणि त्याच्याकडून नोटा घेणे हा सोपा कार्यक्रम माझा आहे. आणि मी असा देखील काही दावा करत नाही की मी बांबूमधला तज्ज्ञ आहे किंवा बांबूचा सम्राट आहे. माझा एक मनमौजी कार्यक्रम चालू आहे आणि त्यामधून मला छानपैकी पैसे व्हायलेले आहेत. एवढंच बोलून मी माझे संपवतो.